नमस्कार, मी स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज श्रावण महिना चालू झालेला आहे, त्यामुळे वेज काही काही खायचं असतं। त्याच्यामुळे सांगणार मी सुरडीच्या वड्या, त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणार आहे आणि माझी रेसिपी परफेक्ट आहे, अजिबात बिघडणारी नाही। की मी ही पहिल्यांदाच केलेली, मग परफेक्ट झालेली, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते। माझ्या प्रत्येक रेसिपी मी स्वतः ट्राय करते, टेस्ट करते, परफेक्ट होत असेल तरच मी यूट्यूबला अपलोड करते, नाही तर मी अपलोड करत नाही। जर फेल गेली असेल तर, कारण लोकं आपला विश्वास ठेवून आपले व्हिडिओ बघतात आणि बनवण्याचा प्रयत्न करतात। जर आपण त्यांना खोटी खोटी रेसिपी दिली तर त्यांचाही प्रॉब्लेम होऊ शकतो। जाणून प्लीज सबस्क्राईब करा, विसरू नका। चला तर रेसिपी सुरुवात करूया आपण। तिथे मी एक वाटी ताक घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे। आणि आपल्याला छान एक व्ह्यू करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मिरचीचा ठेचा ॲड केलेला, तुम्हाला तिखट किती होतं त्याच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। मी इकडे एक मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, तर बारीक ठेचा करून घेतला आणि छान गुठळ्या होऊन द्यायच्या। एवढं छान व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर ठेवण्याआधी हे बनवायचं आहे आपल्याला। सगळं गुठळ्या काढून घ्यायच्या बेसनाच्या पिठातल्या आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळदसुद्धा आपल्याला ॲड करायची आहे। स्टार्टिंगला माझ्या हातून हळद थोडी कमी पडली होती, सो मी नंतर पुन्हा एकदा थोडीशी अजून हळद ॲड केलेली आहे, तर तुम्ही तसंच करा। सगळं आता सगळं छान एकजीव आता बघून बघू शकता की बेसनाचे गुठळे आता झालेलेले आहेत कमी। सो आता मी गॅसवर मीडियम गॅसवरती आपल्याला हे स्लो टू मीडियमवरती शिजवून घ्यायचं आहे, फास्ट करायचं नाही तर करपू शकतं। सो स्लो गॅसवर मीडियम गॅसवरती आपल्याला मीडियम हीटवरती हे आपल्याला आपण जे आपण हे करतो पिठलं, त्याप्रमाणे आपल्याला पिठल्याप्रमाणे हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर बेसनाला छान उकळी येत आहेत, आपण ते कंटिन्यू ह्याला मिक्स करत राहायचं, नाही तर गोधळ्या होतील। तर त्याच्यामुळे कंटिन्यू मी छान हे कंटिन्यू तुम्ही मिक्स करत होती। सो तुम्ही बघू शकता आपला आता बेसन बऱ्यापैकी आता घट्टसर होत आहे, तर अजून थोडासा घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे अजून शिजवून शिजवून घ्यायचं आहे। आता आपला बऱ्यापैकी आता बघू शकता आपला आता बेसनाचा गोळा तयार झालेला आहे। आपण बघूया की ना सुरडीची वडी करायला हे तयार आहे की नाही। आणि ही आता आपल्या सुरडीची वडी रेडी करण्यासाठी, वड्या पडण्यासाठी रेडी आहे की नाही कसं चेक करण्यासाठी मी थोडंसं बॅटर स्टीलच्या प्लेटमध्ये घेणार आहे आणि त्याला छान पसरून घेणार आणि थंड करत ठेवणार आहे। थोडासा थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण चेक करू शकतो, म्हणजे त्याची वळी होते की नाही हे बघू शकतो। तुम्ही बघू शकता आपलं व्यवस्थित होत आहे, बघा वळी व्यवस्थित झालेली आहे। तर आता आपला पीठ रेडी झालेला आहे। मला ॲक्च्युली स्टँड नाही आहे म्हणून मला तर एका हाताने मी मोबाईल पकडला नाही, एका हाताने पसरायचा प्रयत्न करत होती, पण ते काही मला जमत नव्हतं म्हणून मी बाईल बंद केला आणि एक असं पसरवण्याचा प्रयत्न करत। नंतर मग थोड्याने मोबाईल बंद केला आणि मग मी छानशी आपल्याला पाहिजे त्या ह्याच्याने मी जाळ होती त्या पातळ अशी पसरवून घ्यायचं आहे आपल्याला सुरडीची वळी। जितकं जमेल तितकं असं तुम्ही पाहू शकता, मी छान सुरडीची वळी छान अशी पातळ अशी पसरवून घेतलेली आहे। एकदम एकदम पण पातळ आणि एकदम ही जाड करायची नाही अशी, म्हणजे 3 ताटं मागे मी लावून, मी तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे, थंड करत ठेवायचं आहे त्याला आपल्याला। आता बघ फोडणीचं सारण तयार करण्यासाठी थोडंसं तेल आपल्याला घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये, आणि तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये राई आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे सफेद तीळ टाकायचं आहे फोडणीला। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोथिंबीर ओलं नारळसुद्धा ॲड करू शकता। फोडणी द्यायचं आहे, तर ते आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये। आता मी राईची फोडणी देते आहे, राई आपली तळली आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार। आणि गॅस मी बंद केला आहे आणि याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आता तीळ टाकलेली आहे, 1 TSP इतकं राई टाकायचं, 1 TSP इतकं तीळ ॲड करायचं आहे आपल्याला। आणि ते तेलावर छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही आपली नारळाची वडी आपली आता ड्राय झालेली आहे आणि आता आपण ह्याला करूया कट असं व्यवस्थित। असं तुम्हाला हव्या छोटी हवी आहे की मोठी आहे त्याच्यानुसार तुम्ही ह्याला कट देऊ शकतात। पण तुम्ही पाहता एकदम इझी अशी निघते आहे, तुम्ही बघू शकता। मी एका हातात मोबाईल आणि एका हाताने करत आहे, जरा प्रॉब्लेम होत होता मला, घरी कोणी नव्हतं मोबाईल पकडायला, सो त्याच्यानुसार मी हे करत आहे। रेसिपी परफेक्ट आणि परफेक्ट होतं, 8-10 मिनटामध्ये आपला सुरडीच्या वड्या तयार होतात। तुम्ही बघू शकता किती अलगद अशी मी घेत करत आहे आणि व्यवस्थित आहे। पहिल्यांदा आहे तर अजिबात घाबरायचं नाही की आपली फाटलेली काय, पहिल्यांदा कोणी करायचं परफेक्ट कोणाची रेसिपी होत नसते। सो त्याच्यामुळे पहिलं जे हे असतं त्यामुळं आपण काळजीपूर्वक आणि हळूहळू
काढायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट अशी निघालेली आहे. थोडीशी स्टार्टिंगला कट झाली होती, काही हरकत नाही आहे. प्रयत्न ते परमेश्वर असंच म्हणतात, त्यासाठीच म्हणतात. सो आता आपण का सेकंड पार्ट कसं व्यवस्थित निघालं. फर्स्ट हे खरं थोडंसं हे झालं, पण सेकंड टाईम तुम्ही बघता किती परफेक्ट असं निघालेलं आहे. सो अशा प्रकारे आता आपल्याला सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये. तुम्हाला अजून एकदा दाखवते मी व्यवस्थित. असं बघा, मी प्लेटला तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे. तरी व्यवस्थित माझ्या वड्या, सुरलीच्या वड्या निघत आहेत व्यवस्थित. असं बघा, सगळं एक साथ दिसतात की नाही. सुंदर अशा ना सुरळीच्या वड्या किती सुंदर सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत. सो आता आपण ज्यामध्ये जी आपण फोडणी जी तयार केलेली आहे राई आणि तिळाची, ती आपल्याला ह्याच्यावर ॲड करायची आहे. सो आपण ह्याच्यावरती जी राई आणि तिळाची जी फोडणी जी थंड झाल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला अशी पसरवून टाकायची आहे. फोडणी पूर्ण सुरळीच्या सगळ्या सुरळीच्या वरावरती फोडणी ह्याच्यावर करायची आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ओला नारळ टाकायचं, तुम्ही ओला नारळ पण ॲड करू शकता. वरती खायला खूपच छान लागतं ओला नारळामुळे. सो मी वरून ओला नारळ टाकलेला आहे. ओला नारळ टाकलेला आहे आणि वरून मग थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे वरून. आता आपल्या सुरळीची वरी खायला रेडी आहे. खाऊन सांगतो मग तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट लॉग. बाय बाय, टेक केअर. आणि सुरळीचे वडे एकदम